राहदा नगरपालिकेच्या बीओटी शॉपिंग कॉम्प्लेक्सला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव माझ्यापूर्वीच्या कार्यकाळात झालेला असून त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन राहदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी वीरभद्र मंदिरासमोर अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने दिलं। काम करत असताना फक्त घोषणा करून चालत नसतात, अक्षरशः काम करताना ते उतरवले पाहिजे। आणि मी एकटी नगराध्यक्ष नाहीये, आपण सर्वजण नगराध्यक्ष आहेत। प्रत्येक काम करताना आपल्याकडून मला तुमच्या कामात सहकार्याची अपेक्षा आहे आणि ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। एवढे दोन शब्द संपवते, धन्यवाद। याप्रसंगी नगराध्यक्ष ममता पिपाडा, नगरसेवक मंगला गाडेकर, शारदा गिधाड, नीलम सोळंके, विमल आरणे, निवृत्ती गाडेकर, सचिन गाडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी भाजपाचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा, कैलास कोळसे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गिधाड, धनंजय गाडेकर, मनसेचे विजय मोगले, सोपानराव गिधाड, पांडुरंग धुमसे, दीपक सोळंकी, अभिजित काळे, राजेंद्र गाडेकर, शुक्लेश्वर शेळके, शिवाजी आनप, डॉक्टर के वाय गाडेकर, सुनील अरणे, संजू भाकरे, सागर धुमसे, सर्जराव भगत, विजू गिधाड, अजय गिधाड, नवनाथ गिधाड, शिवाजी नजन, आबा मेचे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील गायकवाड, भाऊसाहेब गिधाड, गोरख गिधाड, बाळासाहेब नजन, संतोष धुमसे आदी हजर होते। याप्रसंगी बाळासाहेब गिधाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यामध्ये राहता नगरपालिकेच्या बीओटी शॉपिंग कॉम्प्लेक्सला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुत्राचीही मागणी यावेळी बाळासाहेब गिधाड यांनी केली। आज राहता शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली। अहिल्याबाईच्या 30 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये आज आपण जर विचार केला तर एखाद्याला 5 वर्षे खुर्शी टिकवायला म्हणजे नाकी न येते, पण अहिल्याबाईंचं 30 वर्ष राजवटीमध्ये असे उत्तम प्रकारे झाडं लावणे, रस्ता बांधणे, पूल बांधणे व येरी बारव अशा विधित समाजासाठी आणि त्यापूर्वी 1788 ते 71 दरम्यान म्हणजे त्यावेळेस गाडी हो काही नव्हतं, तर रस्ता आणि रस्त्यावरून जाणाऱ्याला सावली मिळावं म्हणून झाडं लावणे आणि महिलांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणजे घाट बांधणे आणि बारवा बांधणे असं मोठं अहिल्याबाई होळकर यांनी जे कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे। आदिवासींच्या ज्या म्हणजे त्यावेळेस चोऱ्या वगैरे होत होता तर त्या काळामध्ये अहिल्याबाईंनी एक मोठा असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक त्या म्हणजे राज्यसभा म्हणजे त्यांचे राज्य कार्य म्हणजे सर्वांना राज्यदरबार भरवला आणि असं आयोजित केलं की अहिल्याबाई होळकर यांनी एक सांगितलं त्या राज्यदरबारात की जो या चोऱ्या माऱ्या थांबेन आणि त्याला मी माझी एकुणती एक मुक्ता म्हणजे एक मुलगी मी तिच्यासह म्हणजे तो कुठल्याही जातीचा असला तरी मी जो राज्याची चोऱ्या माऱ्या थांबवीन अशा शूरवीरासंग मी त्याचं लग्न लावून देईन असं त्या काळामध्ये जाती आत्ता मोडण्याचं कामसुद्धा अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे। त्या अहिल्याबाई होळकरांचं आपण जेवढं सांगू तेवढं थोडंच आहे। मी पुन्हा एकदा जाता जाता राहता शहर सर्व समाज बांधवांच्या वतीनं मोठं आपण आयोजकांनी मोठा कार्यक्रम या ठिकाणी घडवला आणि त्यांना पुन्हा एकदा मी कोटी कोटी वंदन करतो आणि मी इथं सांगतो जय हिंद। यावेळी RR डोके, संजय गिधाड, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, कैलास कोळसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी शारदा गिधाड यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले। न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस नानमडिया, राहता।